देशात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असताना होळीनंतर मुंबई आणि नवी मुंबईत तापमानाचा पारा देखील वाढू लागलाय. रविवारी 37° सेल्सिअस पर्यंत असणारं तापमान सोमवारी दुपारी 40° सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. हे तापमान वर्षातील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील 3 दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना आजपासून उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तिकडे नवी मुंबईत देखील 38.9° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हाने दुपारच्या वेळी रस्त्यावर वर्दळ देखील कमी झाली आहे. नागरिक गारेगार उसाचा रस, कोकम सरबत आणि ताकाने आपली तहान भागवताना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा पाहून दुपारच्या वेळात घराबाहेर पडणे टाळत आहे. आज सांताक्रूझ परिसरात 35.3° सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कुलाबा परिसरात 32.2° सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत किमान तापमानात देखील वाढ झाली आहे.